महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहरातर्फे आज शहराध्यक्ष श्री विशाल बडगे चंदूजी झाडे यांच्या नेतृत्वात नागपूर शहर सुधार प्रन्यास येथे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करा या मागणीसाठी निवेदन देण्यात येणार होतं आणि मागील दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्याबाबत सुद्धा विचारण्यात येणार होता मात्र सभापती यांनी अरेरामीची भाषा वापरल्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन तीव्र आंदोलन केलं आक्रमकतेचं कारण हेच आहे की मागील चार पाच महिन्यापासून आम्ही लोकं सतत येथील मा एन आय टीच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवत आहे त्याविषयी आम्ही दोन महिने आधी मोर्चा पण काढलेला होता आमच्या पक्षाचे नेते पण इथे आलेले होते वारंवार आम्ही चेअरमॅन साहेबांना विनंती करून राहिलो पत्रव्यवहार करून राहिलो की भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा पुराव्यासहित त्यावेळेस तुम्हीही सर्वजणं होते पण अजूनही हा अधिकारी ते कोणावरही कारवाई करत नाही याचा अर्थ हा अधिकारी स्वतः सूर्यवंशी साहेब स्वतः या भ्रष्टाचारामध्ये विलिप्त आहेत त्याच्यामुळे ते कोणावर कारवाई करत नाही आहे आणि त्याच्यासाठी त्याचाच जा विचारायला आम्ही आज इलो आहे वेळ मागूनही हा अधिकारी आम्हाला वेळ देत नाही आणि म्हणतो असा की आता पत्र दिलं तर आताच कारवाई होईल का म्हणजे शासनाचा निर्णय आहे सात दिवसाच्या आत एखाद्या निवेदनावर कारवाई झाली पाहिजे चार चार महिने उलटून गेले पण अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही आणि हा माणूस भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना वाचवतो आहे आणि स्वतःही भ्रष्टाचार करतो आहे गाडी अडवण्याची वेळ याच्यासाठी पडलेली आहे की कारण आम्ही चार महिन्यापासून सतत पाठपुरावा करतो आहे मागच्या मोर्चामध्ये या सूर्यवंशी साहेबांनी आम्हाला म्हटलं होतं की इथे एक चव्हाण साहेब आहे ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे पट्टेवाटपामध्ये त्याला सस्पेंड केलं आहे असं त्यांनी म्हटलं होतं पण ज्या दिवशी मोर्चा आला त्याला सस्पेंड केला आहे असं म्हटलं त्या मोर्चाच्या दोन दिवसाआधीच त्या आमच्याकडे पत्र आहे की त्यांनी त्याला तेन्न वापस घेतलेलं होतं